हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज बेंदूर आहे आणि आम्ही आज पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. तर इथे आमची बहिणाबाई पोळ्यांसाठीचं पुरण वाटते. अरे बहीण, बहीणच म्हणतात ना, तू माई म्हणणार, मी बहीण म्हणणार. पुरण वाटून झालंय, कटाची आमटी तयार झाली मस्त, आणि बटाट्याची भाजी पण तयार झाली, भात पण लावलाय, आणि आता फक्त पोळ्या करून घ्यायच्यात. तर झालं पुरण, काय खाल्लास? नैवेद्य दाखवायच्या अगोदर होय देवी हसतील कुठेतरी. आणि यांचं चालू आहे. आज काय काय किती वाजता? तीन तास झाले असते. तीन तास ना पाण्यात भिजून केवढे केवढे घेतले साहेब? यात अर्ध मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ. किती प्रमाण घेतलेस? एक एक ग्लास काय दोन ग्लास? अंदाजे दीड दीड ग्लास वाटतंय. अरे एक ग्लास आहे, दीड दीड नाही. उठलं गे इथे गालावर. जरा तेल लगा के पिटाई करूंगी. अब भाजी बनवली की? भाजी बनवली, आता फक्त पोळ्या झाल्या. आता पोळ्या झाल्या की जेवायचं? आरोचा उपवास आहे ना. तुला काय? अरे तुझा उपवास आहे ना. पोळ्या कशा लागतात? अरे आवडत नाहीत ना तुला पोळ्या? आवडतात. माझ आरो पोळ्या करणार. तू पोळ्या बनवणार? पहिल्यांदा पीठ बनवलंय. आम्ही मऊसूत असते पीठ बायांचं. दोन वर्ष आपल्या सगळ्यांनाच खूप असे बेकार गेलेत, आणि कोरोना स्टार्ट झाल्यापासून मेनली असं झालं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स, म्हणजे सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम घरातून स्टार्ट झालं आहे. त्यानंतर लहान मुलांचं सुद्धा आपल्या शाळा बंद आहेत, त्यानंतर ऑनलाईन क्लास, ह्या सगळ्यामध्ये आपल्या म्हणजे आपण बायकांची खूपच अशी चिडचिड होते, कारण सगळंच आपल्यावरती येऊन पडतं. त्यात ह्या सगळ्यांचा दंगा, आणि मेन म्हणजे आपल्या स्त्रियांच्या हॉर्मोन्स संतुलित राहणं खूप गरजेचं आहे. ते जर एकदा बिघडले तर आपण कशा बिघडतो हे घरातल्यांना त्याचा इफेक्ट पडतोच नेहमी. तर सेरोटोनिन हे जे हार्मोन आहे आणि ते शरीरात आपले व्यवस्थित असेल तर आपला मूड फ्रेश राहतो, आपल्या मनाच्या आणि जे मानसिक आरोग्य ते नीट संतुलित राखलं जातं. खूपसे असे अन्नपदार्थ आहेत की ज्यातून सेरोटोनिन म्हणजे ते खाल्ल्यानंतर सेरोटोनिन हॉर्मोनची निर्मिती होते, पण ते जर अन्नपदार्थ आपल्या पोटात गेले नाहीत आणि ते जर हॉर्मोन्स झालं नाही, म्हणजे त्याचं जे संप्रेरक आहे ते हॉर्मोन्स निर्माण झालं नाही, तर मग ते नैराश्य किंवा त्या हॉर्मोन्सच्या अभावी नैराश्य, चिडचिड वगैरे होत राहते. तर मग मी मध्ये म्हणजे ओझिवाचं एक हे प्रोडक्ट दाखवलेलं जे मी यूज करते तुम्ही, कारण केसांसाठी वगैरे, कारण मला फायदा पडलेला म्हणून ते एकदा दाखवलेलं मी, कारण मी जोपर्यंत स्वतः वापर करत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगायला जात नाही. आणि त्यानंतर दुसरं त्याच वेळी मला एक दुसरं प्रोडक्ट तिथे दिसलेलं जेव्हा मी परचेस करत होते तेव्हा, कारण मला एका माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलेलं, कारण माझे खूपसे असे डॉक्टर फ्रेंड वगैरे आहेत, आणि एकाने सजेस्ट केलेलं की हे असं असं आहे, कारण आयुर्वेदिक असल्यामुळे मला कसं आयुर्वेदिक गोष्टी ट्राय करायला टेन्शन येत नाही, कारण साईड इफेक्ट त्याचे नसतात जास्त करून. तर मग मी ते एक दुसरं प्रोडक्ट मागवलं, तर ते हे प्रोडक्ट आहे ओझिवा सेरोडे 3चं. ह्या ज्या कॅप्सूल्स आहेत ह्यामुळे कसं मी आफ्टर लंच किंवा डिनर दोन कॅप्सूल एव्हरीडे घ्यायचे, तर त्यांना कसं की आपलं ते सेरोटोनिनचे संप्रेरक आहे, हॉर्मोन आहे, त्याचं मेन म्हणजे संतुलन राखलं जातं, आणि त्यामुळे कसं आपला मूड फ्रेश राहतो. त्यानंतर आपला मूड फ्रेश राहिला तर पूर्ण घराचा मूड फ्रेश राहतो. तर त्यासाठी तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते घेऊ शकता. आणि प्लस तुम्ही तुमच्या फॅमिली जे डॉक्टर आहे त्यांच्याशीसुद्धा कन्सर्न करू शकता. बाकी तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळालं तर तिथूनही तुम्ही घेऊ शकता. एकदा ट्राय करून बघा, करायला काही हरकत नाही, कारण मी ट्राय केल्यानंतरच सांगते.
तर हे दुसरं पॅक मी आता मागवलेलं आहे. पहिलं पॅक खतम झालेलं आहे किंवा त्या ज्यावेळी मी ओजिवाचं एक पॅक सांगितलं होतं अगोदर ते त्यानंतर लगेच मी दुसरं मागवलेलं. ते आधी ट्राय केलं मला ओके वाटलं त्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करते कारण तुम्ही मला नेहमी विचारते तुम्ही नेहमी एवढे फ्रेश कशा राहता एवढं कॉन्फिडंट कशा राहता. जर आपलं शरीर आणि आपलं माइंड फ्रेश असेल तरच आपण कॉन्फिडंट दिसतो. तर मग हे एक आहे माझ्यासाठी चांगलं ठरले तर तुम्हाला सांगते. तुम्हाला जर हे वाटलं तर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर ट्राय करून तुम्ही सांगा की तुम्हालासुद्धा काही फरक जाणवला का. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे आम्हाला म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईला गिफ्ट पाठवलेलं आहे आमच्या मॅडमने ऑफिसच्या. तर हे कपकेक पाठवलेले आहेत. कशाबद्दल पाठवलेले? त्यांचा बर्थडे होता 50वा बर्थडे म्हणून. वा मस्त काय लुक आहे. रज लुक बघा कपकेकचा जबर लुक आहे. प्रत्येकाचे घर चिटकलं नीट उचला ना. हे साईडचं पण काढा ना. मस्त आहे टेस्ट. तुला ते फक्त एक खाऊनच माहिती म्हटलं. कुठल्या बेकर्सने त्याने एवढे द्याल दिले असं सांगा. हे वगैरे काय नाही सगळंच खायचंय ते माहिती आहे की देऊ नाही जाऊ आपण. वा कसलं भारी दिसते बघा. मानावं लागेल अगदी जे केलंय ना परफेक्टली. मम्मी क्रीम लागेल. राजी घे कोल्हापूरमध्ये फॅक्टरीवाली आहे ना. नाही किती मी काढलं आणि आपली हातात घेऊन गेली. काढले मी अगदी हळूवारपणे. मी काढून देतो कुठला पाहिजे. मी कुठला बी घेईन. अरे फ्रीज मध्ये एवढी डिलिशियस आहे ना. फक्त मी क्रीमचं असं फक्त चाखून बघ. क्रीम चाखून बघ ना फक्त. हा तसं वरून घे जरासं चाखून बघ. मस्त. तीन राऊंड नाही एक काम करूया. काय म्हणते मी तुम्हाला तीन क्वेश्चन विचारतो. तुम्ही मला तीन क्वेश्चन विचारायचं. आन्सर चुकलं की मारायचं. म्हणजे कुठलंही असेल जनरल नॉलेज असेल कुठलंही क्वेश्चन असेल. हा चुकलं की पण ते चुकवण्याचा एक चान्स मिळणार. म्हणजे मारायचं जसं कंपल्सरी नाही. हात पकडून उभं राहायचं आणि चुकवू शकता तुम्ही तो मार. म्हणजे मार खाणं ना खाणं तुमच्यावरती आहे. उत्तर बरोबर आलं. उत्तर चुकीचं जरी उत्तर बरोबर तर नाहीच मार. उत्तर जर चुकीचं आलं ना तर तुम्ही असं हे करणार मी मारायला जाणार मग तुम्ही चुकवू शकता. असं समजलं. तीन तीन तुम्हाला. ओके तू इकडे ये गॅमेरा भारताबद्दल विचारायचं की जगाबद्दल विचारायचं. आता भारताबद्दल विचार जगाबद्दल. सहारा वाळवंट कुठे आहे. सहारा वाळवंट कुठं आहे तुम्हाला पण माहित पाहिजे. सहारा वाळवंट गुजरात. गुजरात वाळवंट मधून तिने अंदाज मारलाय. वाळवंट मधला अंदाज मारलाय का. अजून एक डाऊट होता ते सांगणार होतो. ओके भारताचं स्वित्झर्लंड कोणत्या शहराला म्हणतो. Oh, my dear, very, very, very.
चिटिंग में गेला मी एक विचारलं ना मी दोन विचारलं आता मी विचारणार ना गॅस बंद करा पहिला आमची लागली बंद होईल तुम्ही जाल तर चढते बघा नाही माझा एवढा वेळ लावायचा नाही का मी तुला एक राज्य विचारेन त्याच्या बाजूचे राज्य मला सांगायचे कुठले एकच सांगा काय प्रश्न एकच मग मी बी तसं विचारलं की एक प्रश्न सांगेल मी का म्हणाले रावणाचं एक तोंड होतं बाकीचे 100 तोंडामध्ये किती दात होते किती डोळे होते किती एक होतं का नाही सगळं विचारलं मी ताजमहल व्यवस्थित आहे का ताजमहल कोणत्या राज्यात आहे ताजमहल कोणत्या राज्यात आहे शहरात नाही राज्यात उत्तर प्रदेश मध्ये ताजमहल पंजाब आणि दिल्ली दिल्ली आहे उत्तर प्रदेश उत्तर नाही पंजाब आणि हरियाणाच्या मध्ये दिल्ली आहे ना दिल्ली काय झालंय बघा भूगोल मध्ये काय उपयोग नाही त्याचा काय उपयोग नाही त्याचा 100 out of 185 होते आणि आता मला भूगोलचं गोल बी येत नाही ताजमहल आग्र्यामध्ये आहे आणि आग्रा दिल्लीमध्ये आहे दिल्ली का राज्य आहे मग केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली अरे पण राज्यच आहे की तुमचं उत्तर वीर प्रश्न चुकलं केंद्र शासित प्रदेश आहेत माहिती आहे आपल्या देशामध्ये एक मिनिट राज्य वेगळी केंद्रशासित प्रदेश वेगळे एक अंदमान निकोबार बेटे दीव दमण दिल्ली एक मिनिट सांगतो काही तरी ऐकशील महाराष्ट्र काय राज्य गुजरात राज्य राजस्थान राज्य मध्य प्रदेश राज्य हरियाणा राज्य पंजाब राज्य उत्तर प्रदेश राज्य दिल्ली दिल्ली राज्य नाही तू गुगल कर ना माझा मोबाईल केंद्रशासित प्रदेश आहे हो तुम्ही मोबाईल केंद्रशासित प्रदेशच आहे तो राज्य वेगळं केंद्रशासित प्रदेश वेगळे असेल तुमचा प्रश्न ह्या बाउन्स करा त्याच्यावर तुम्हाला प्रश्न नाही मग मी प्रश्न बदलू शकतो प्रश्न मी झालो नाही प्रश्न विचार हॅलो मी प्रश्न वेगळा विचारू शकतो प्रश्न वेगळा विचारू शकतो नाही तुम्हाला आधी समजला पाहिजे होतं की प्रश्न मी काय चिटिंग करते रे चिटिंग चिटर आहे थांबा 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 इंडिया ना इंडिया ते आमचं जग जग बरं आणि तू काय सगळं इंडिया नाही काय जग 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 करत जाय तू लई चिट्टर लई चिटिंग करते ये 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 मी असं करून खायला सांगितलं असं नसतंय असं नसतंय नाही रे करू शकतात तसं खाली पिलेला आग्रा नाही ना असं चुकवायच नाही बोलता बोलता मारली आता मी प्रश्न विचारते लास्ट टर्न बेस सात बेटांचे शहर कोणाला म्हणतात मुंबई आय थॉट मुंबई मध्ये हे मला माहिती नसेल जीव झाला पाहिजे मला मुंबईचो आय एम प्राऊड ऑफ यू आता माझा प्रश्न बाकी आहे कच्छ हे कुठे आलं कच्छ हे गुजरात मध्ये आलेलं आहे अशा प्रकारे गेम संपलेला आहे आणि ही चिटिंग करून जिंकलेली आहे
प्लीज तुम्ही जे सगळे लोक बघत आहात ना, तर ही माझी चिटिंग होती की नाही हे मला सांगा. दिल्ली हे राज्य की केंद्रशासित प्रदेश आणि एक मिनिट, दिल्ली हे ताजमहाल कोणत्या राज्यात आलं असं विचारले मला, तर मी उत्तर प्रदेश आहे की ते मे बी चुकीचंच असेल, मी बघणार ते कोणत्या राज्यात आहे. ह्याने काय बोलले, दिल्ली हे ताजमहाल हे आग्र्यामध्ये आलं, आग्रा हे दिल्लीमध्ये आलं असं बोललं, तर दिल्ली हे राज्य नाही केंद्रशासित प्रदेश आहे हे मी सांगितलेलं. मग तुम्ही मला सांगा हा प्रश्न यांचा व्हॅलिड होता की नव्हता, प्लीज मला कमेंट करून सगळ्यांनी सांगा. त्यावरून समजेल की आम्ही त्या प्रश्न मी चिटिंग केले की नाही. आणि वोट करा मला आणि हाऊस क्वीन. ओके, मला किती वोट पडतात, मला किती वोट पडतात आणि हिला किती वोट पडतात. आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, लाईक करा, येस लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिप्स तिथे सुद्धा फॉलो करा. मी दर शनिवार रविवारी ते वेगवेगळे म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ टाकते. आणि त्यानंतर माझं जे इन्स्टा अकाउंट आहे ऍट हाऊस क्वीन ऑफिशियल, तिथे मला फॉलो करायला विसरू नका. मी तिथे असं नवीन आहे त्यामुळे फॉलो होते पण इम्प्रूव्ह होईल माझ्याकडून. बाय बाय. येस बाय बाय. आणि तुमचा खूप छान आणि मस्त जाऊ दे. बाय बाय. आणि राजश्री थ्रू बाय.